श्री स्वामी समर्थ, तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे अत्यंत खास असा अमृत योग, म्हणजे गुरुपुष्यामृत योग. या दिवशी आपल्याला काहीही झाले तरी कोणालाही आपल्या घरातील काही वस्तू अजिबात द्यायच्या नाहीत, नाहीतर आपल्या घराचे दुर्भाग्य, गरिबी, दारिद्र्य तर हे कधीही संपणार नाही. गुरुपुष्यामृत योग जो आहे तर तो अत्यंत खास मानला जातो. या दिवशी कोणतेही काम जर आपण सुरू केले तर ते पूर्ण होते, त्या कामामध्ये आपल्याला यश मिळत असते. गुरुवार जो आहे तर तो गुरुग्रहाच्या अंमलाखाली असणारा दिवस आहे आणि गुरुग्रह हा सर्व ग्रहांचा राजा आहे. त्याचप्रमाणे पुष्य नक्षत्र जे आहे तर ते सर्व नक्षत्रांमध्ये सर्वश्रेष्ठ मानले जाते आणि जेव्हा गुरुवारी पुष्य नक्षत्र येते तर तेव्हा गुरुपुष्यामृत योग जो आहे तर तो बनत असतो. या दिवशी आपण कुठलेही काम केले तर त्यामध्ये आपल्याला सफलता प्राप्त होत असते. अगदी सर्वसामान्य मनुष्य देखील या मुहूर्ताचा चांगला लाभ घेऊ शकतो. त्याचप्रमाणे गुरुपुष्यामृत योगामध्ये केलेले जप, तप, ध्यान, दानधर्म तर हे फार मोठे फळ देऊन जात असतात. गुरुवार जो आहे तर तो सुद्धा अतिशय शुभ मानला जातो आणि अशा या गुरुवारी गुरुपुष्यामृत योग जो आहे तर तो येत असतो. या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे असतात, उपासना करायच्या असतात, पूजा करायच्या असतात, परंतु एक वेळ जर आपण काहीच केले नाही तरीसुद्धा चालेल, परंतु काही अशा वस्तू आहेत ज्या आपल्याला इतरांना चुकूनही द्यायच्या नाहीत. जर आपण या दिवशी अशा वस्तू इतरांना देत असू तर मात्र आपल्या घराचे दुर्भाग्य जे आहे तर ते कधीही संपणार नाही, कारण आपण जेव्हा या वस्तू देतो तर त्यावेळेला त्याचे नकारात्मक परिणाम जे आहेत तर ते होत असतात आणि हे दुष्परिणाम आपल्याला आयुष्यभर भोगावे लागत असतात. ज्याप्रमाणे गुरुपुष्यामृत योगावरती आपण जर सोने खरेदी केले तर ते कधीही मोडण्याची वेळ येत नाही, त्यामध्ये वाढच होते. तर त्याचप्रमाणे या दिवशी जर आपण काही वस्तू मात्र इतरांना दिल्या तर याचे जे दुष्परिणाम आहेत तर ते मात्र आपल्याला कायमस्वरूपी भोगावे लागत असतात. तर अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या चुकूनही इतरांना देऊ नयेत याचीच माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओतील माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा. आपण आपल्या आयुष्यामध्ये खूप कष्ट करत असतो, परंतु कधी कधी आपल्या कष्टाला हवे तसे फळ मिळत नाही. आपण खूप मेहनत करतो परंतु त्याचे फळ आपल्याला लाभत नाही. आपल्या सभोवतालच्या काही सकारात्मक लहरी किंवा नकारात्मक लहरी यासाठी कारणीभूत ठरत असतात. काही वस्तू अशा आहेत की ज्या सकारात्मकता निर्माण करतात तर काही वस्तू अशा आहेत की ज्या नकारात्मकता निर्माण करतात. आपण इतरांना नेहमीच मदत करत असतो, दानधर्म करत असतो, परंतु अशा काही वस्तू आहेत ज्या इतरांना चुकूनही देऊ नयेत. जीवनामध्ये सर्वजण जे आहेत तर ते पैसा कमवण्यासाठी धडपड करत असतात. आपल्याकडून जर काही ठराविक दिवशी काही चुका होत गेल्या तर मात्र आपली कोणतीही पूजा उपासना फलदायी होत नाही. घरामध्ये पैसा पुरत नाही, माता लक्ष्मी नाराज होते, कर्ज भेटत नाही. त्याचप्रमाणे त्याचे दुष्परिणाम जे आहेत तर ते मात्र आपल्याला भोगावे लागत असतात. आणि म्हणूनच काही वस्तू आहेत ज्या आपल्याला इतरांना काहीही झाले तरी किंवा कोणी कितीही मागितलं तरीसुद्धा आपल्याला द्यायच्या नाहीत. तर त्यापैकी पहिली वस्तू आहे ती म्हणजे उधार पैसे. एखाद्या व्यक्तीवरती विश्वास ठेवून आपण पैसे उधार देतो, उसने देतो, परंतु ते पैसे वेळेमध्ये परत येत नाहीत. किंवा पैसे आपण इतरांना वाटत असतो की बघा, कधीकधी आपल्याकडे जर पैसे आले तर आपण लगेचच तुला हे पैसे ठेव म्हणून देत असतो, परंतु हा एक प्रकारे माता लक्ष्मीचा अपमान असतो. आपल्याकडे जी लक्ष्मी आलेली आहे तर ती आपल्याकडे आपल्याला स्थिर ठेवायची आहे, ती उगीच याला त्याला वाटत बसायची नाही. त्याचप्रमाणे आपण एखाद्याला उधार पैसे देतो, परंतु आपल्याला जेव्हा गरज असते तर नेमकं गरजेच्या वेळेला ते पैसे जे आहेत तर ते आपले असूनसुद्धा आपल्याला वापरायला मिळत नाहीत. म्हणूनच आपल्याला काहीही झालं तरी या दिवशी उधार पैसे हे अजिबात कोणालाही द्यायचे नाहीत. कारण आपण जर पैसे इतरांना दिले तर एक प्रकारे आपण माता लक्ष्मीचा अपमान करतो. आपली लक्ष्मी जी आहे तर ती स्वतः होऊन आपण दुसऱ्याच्या हाती सोपवत असतो. म्हणून काही झाले तरी उधार पैसे द्यायचे नाहीत. याचप्रमाणे आपले सोन्याचे जे दागिने आहेत तर ते सुद्धा कोणाला द्यायचे नाहीत. सोन्याच्या दागिन्यांमध्ये सुद्धा आपल्या माता लक्ष्मीचा वास असतो, कारण सोनं जे आहे तर त्यालासुद्धा आपण लक्ष्मी स्वरूप मानत असतो. सोन्याचे दागिने जे आहेत तर ते आपली एखादी शेजारीन असेल, नातेवाईक असेल किंवा मैत्रीण असेल आणि तिला जर ते आवडले आणि या दिवशी जर तुमच्याकडे
ते दागिने ती मागायला आली तर तुम्हाला स्पष्टपणे नाही म्हणायचं आहे, परंतु आपले सोन्याचे दागिने म्हणजे आपली लक्ष्मी ही चुकूनही इतरांना या दिवशी द्यायची नाही. याचप्रमाणे आहे ते म्हणजे आपल्याला आपल्या घरातील जे धने आहेत तर ते चुकूनही कोणाला द्यायचे नाहीत. धने जे आहेत तर ते देवीला, लक्ष्मी मातेला खूप प्रिय आहेत. धने म्हणजे एक प्रकारे आपले धन असते, तर असे हे आख्य धने जे आहेत तर ते सुद्धा आपल्याला कोणालाही द्यायचे नाहीत. त्याचप्रमाणे आहे ते म्हणजे हळद. हळदसुद्धा माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे. आपल्या घरातील हळद असेल किंवा हळकुंड असेल तर ते सुद्धा अजिबात द्यायचं नाही. माता लक्ष्मीला प्रिय असलेली लवंग आणि वेलची या दिवशी कोणी कितीही मागितलं तरी अजिबात इतरांना द्यायची नाही. जर तुम्ही या दिवशी आपल्या घरातील लवंग वेलची ही इतरांना देत असाल तर आपली कुलदेवी नाराज होते. त्याचप्रमाणे आपल्यावरती कर्ज असेल तर त्यामध्ये वाढ होते, कर्ज फिटत नाही. आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्या निर्माण होत असतात. तसेच आपल्याला या दिवशी धारदार ज्या वस्तू आहेत तर त्या इतरांना द्यायच्या नाहीत. जसं की सुई असेल, कात्री असेल, चाकू असेल, तर अशा धारदार वस्तू जर या दिवशी इतरांना दिल्या तर नात्यामध्ये कटुता निर्माण होते. आपल्या घरातील जे सदस्य आहेत तर त्या सदस्यांमध्ये मतभेद जे आहेत तर ते निर्माण होतात आणि घरामध्ये कलह होऊ शकतात. म्हणून धारदार वस्तू ज्या आहेत तर त्या द्यायच्या नाहीत. त्याचप्रमाणे आपण आपल्या घराच्या साफसफाईसाठी जो झाडू वापरतो तर तो झाडूसुद्धा लक्ष्मी स्वरूप असतो, तो सुद्धा इतरांना कधीही देऊ नये. आपल्या घरातील जे पेन आहे म्हणजे आपण ज्या पेनने लिहितो तर तो पेनसुद्धा कधीही इतरांना देऊ नये आणि इतरांचा पेनसुद्धा आपल्याला वापरायचा नाही, कारण यामुळे सुद्धा आपली जी काही सकारात्मकता असते किंवा नकारात्मकता असते तर ती इतरांकडे जात असते. तसेच या दिवशी चुकूनही आपला रुमाल जो आहे तर तो इतरांना देऊ नये. आपण आपल्या अंगावरचे कपडे जे आहेत तर ते न धुता चुकूनही आपल्याला इतर व्यक्तीला द्यायचे नाहीत. इतर व्यक्तीला जे आपण कपडे देतो तर ते नेहमी स्वच्छ आणि धुतलेले असावेत. आपण आपल्या अंगावरून काढलेले कपडे चुकूनही इतरांना द्यायचे नाहीत. अगदी आपल्याकडे पाहुणे जरी आले तरीसुद्धा आपण वापरलेले कपडे किंवा आपण वापरलेले बेडशीट हे त्यांना देऊ नये, तर त्यांच्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा बेडशीट जे आहे तर ते ठेवायचं आहे. तसेच या दिवशी संध्याकाळच्या वेळेला दूध असेल, दुधाचे पदार्थ असतील, म्हणजे बघा दही, ताक, त्याचप्रमाणे आपल्या घरातील तेल आहे, मीठ आहे, तर हे सुद्धा कोणासही देऊ नये. यामुळे माता लक्ष्मी घरातून काढता पाय घेते. वास्तुदोष जे आहेत तर ते सुद्धा निर्माण होत असतात. त्याचप्रमाणे साखर जी आहे तर ती सुद्धा तिन्ही सांजेच्या वेळेला अजिबात आपल्याला इतरांना द्यायची नाही. आपले जे घड्याळ आहे तर ते घड्याळ जे आहे तर यामध्ये खूप मोठी सकारात्मकता असते. घड्याळ जे आहे तर ते आपले भाग्य दर्शवते. बऱ्याच वेळेला आपण काय करतो, आपले घड्याळ हे इतरांना देतो, मित्रमैत्रिणींना देतो, परंतु या दिवशी चुकूनही आपले घड्याळ जे आहे तर ते इतरांना देऊ नये. आपण जर आपले घड्याळ इतरांना दिले तर एक प्रकारे आपण आपलं भाग्य जे आहे तर ते इतरांना देत असतो. तर अशा काही वस्तू आहेत ज्या या दिवशी चुकूनही इतरांना देऊ नयेत.